रत्नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। नमस्कार, मी ऋतुजा, नगर न्यूज 24 मध्ये आपले स्वागत। अंबिकानगर येथे 7 तासानंतर बिबट्याला पकडण्यात वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला अखेर यश। शहरात केडगाव उपनगर भागामध्ये अंबिकानगर येथे सकाळी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास बिबट्याने दर्शन दिले होते। यानंतर परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। अखेर 6 ते 7 तासांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभाग आणि पोलीस प्रशासनाने बिबट्याला जेरबंद केले। वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बेशुद्धीचे 2 इंजेक्शनांचा मारा करून बिबट्याला शनिवारी दुपारी 5 वाजण्याच्या सुमारास जेरबंद केले। त्यामुळे केडगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला। तर ही संपूर्ण घटना पाहण्यासाठी केडगावमधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। आता अहमदनगर मध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे। फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअप वर 75181185175। तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।